ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। दत्त साखर कारखान्याने व्याज करार पत्रे घेतली तरी जप्तीची कारवाई होणारच। दत्त साखर कारखान्याने व्याज करार पत्रे घेतली तरी जप्तीची कारवाई होणार असे आंदोलन अंकुशने स्पष्ट केले आहे। दत्त साखर कारखाना 15% व्याज शेतकऱ्यांना द्यायला लागू नये म्हणून आपले कर्मचारी घरोघरी पाठवून सह्या घ्यायचा प्रयत्न करून थकले, पण शेतकरी ऐकत नाहीत हे पाहून आता शेती अधिकारी दारोदारी फिरत आहेत। तसेच बगल बच्चेही दारात गेल्यानंतर शेतकऱ्यांकडून पाणउतरा होऊ लागल्याने थंड पडले आहेत। चेअरमन आणि MD फोनवरून विनंती वजा आग्रह करत आहेत, पण शेतकरी दाद देत नाहीत हे पाहून जबरदस्तीवर येत आहेत। शेतकरी आपल्या हक्कासाठी जागरूक असल्याने दत्त कारखान्यांनीही सह्याची मोहीम आवर्ती घेतली। आंदोलन अंकुशने कोल्हापूर जिल्हा अधिकारी कार्यालयात या बाबतीत तक्रार दाखल केली असता त्यांनी या करारपत्राचा काडीची किंमत नसून व्याज रक्कम खात्यावर जमा झाल्याशिवाय जप्तीची कारवाई थांबणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे। साखर कारखान्याने शेतकऱ्यांचे संवैधानिक अधिकार सध्या मानायला तयार नाही। शुगर केन कंट्रोल ऑर्डरनुसार 14 दिवसात FRP न दिल्यास 15% व्याजाने थकीत रक्कम थकीत कालावधीसाठी द्यायची तरतूद असताना 18-19 हंगामातील साखर कारखान्याने आतापर्यंत व्याज दिलेले नाही। आमच्या शिरोळ तालुक्यातील एक कारखाना व्याज द्यायचं नाही या भूमिकेत असून त्याने हायकोर्टामध्ये जाण्याची भूमिका घेतलेली आहे। त्याचबरोबर जे दुसरा दत्त साखर कारखाना आहे तो गेले 4 दिवस झालं शेतकऱ्यांच्याकडनं व्याजाची रक्कम मला नको अशा पद्धतीचं करारपत्र शेतकऱ्यांच्याकडनं बळजबरीनं फसवून किंवा दबाव आणून किंवा राजकीय सत्तेचा आणि शेतकऱ्यांच्या आर्थिकतेचा फायदा घेऊन हे कारखाने सध्या शेतकऱ्यांच्याकडून व्याज मला नको म्हणून अशा पद्धतीची हमीपत्र घेत आहे। ऊस नियंत्रण अध्यादेश 1966 करारपत्राची तरतूद आहे, पण ते रजिस्टर करारपत्र पाहिजे। हे दोन व्यक्तींमधलं हे करारपत्र आहे, त्याला कायद्याचा आधार लागतो किंवा स्टॅम्पचा ॲक्ट असेल किंवा रजिस्ट्रेशन ॲक्ट असेल याप्रमाणे ही करारपत्र पाहिजे। आणि यापूर्वी साखर आयुक्तांनी किंवा RJD ने म्हणजे साखर सहसंचालकांनी असे निर्णय दिलेले आहेत साध्या करारपत्राला काढीची किंमत नसताना हे कारखानदार शेतकऱ्यांना वेटीला धरून अशी करारपत्र करून घेत आहेत। एक प्रकारे कायद्याला न जुमानता आणि आपल्या सोयीचा कायदा असेल तर त्याचा वापर करायचा आणि आपल्या गैरसोयीचा असेल तर मात्र त्याला संवैधानिक अधिकार नाकारायचे अशा पद्धतीची कारखानदाराची भूमिका आहे। एकूणच त्यांच्या या भांडवलशाहीला पोषक अशी आहे आणि एकीकडे कारखाना शेतकऱ्यांच्या मालकीचा आहे म्हणायचा आणि दुसऱ्या बाजूला शेतकऱ्याला साधं व्याजाची आपल्या हक्काची पैसे सुद्धा द्यायचे नाही। आज या दत्त कारखान्याच्या चेअरमननी किंवा MD ने आपला पगार सोडलेला नाही। आत्ताचे कामगार घरोघरी फिरायला आले, त्यांनी आपल्या 1 महिन्याचा पगार सुद्धा आतापर्यंत सोडलेला नाही आणि शेतकऱ्यांचं व्याजाचं पैसे मात्र हे कारखानदार तुम्ही सोडा म्हणून त्यांना बळजबरी करत आहेत। हे या कारखानदारीच्या पद्धतीला शोभणार नाही आणि सारे पाटलांची प्रतिमा सुद्धा धुळीला मिळवणारं काम आत्ताच्या चेअरमनांनी हे करावं आणि आपल्या तालुक्यातल्या सगळ्याच शेतकऱ्यांनी खरं तर यांनी संमती पत्र द्यायला नकार दिलेला आहे, पण बळजबरी करून आजही त्यांच्याकडून असे प्रकार सुरू आहेत आणि हे सगळे निषेधार्थ आहे असं आमचं मत। कारखाना आणि सभासद यांच्यात होणारा कोणताही द्विपक्षीय करार हा रजिस्टर असेल तरच तो कायदेशीररित्या ग्राह्य धरला जातो, त्यामुळे असला साध्या कागदावरील करार बेकायदेशीर असल्याचं साखर सहसंचालक यांनी यापूर्वीच्या निर्णयात कारखान्यांना लेखी सांगितलं आहे। हात दाखवून अवलक्षण करून घेत तर घेतलंच आहे, पण आंदोलन अंकुश व्याजाचा मुद्दा घरोघरी पोहोचवण्यात यशस्वी झाले आहेत। महानकरी न्यूजसाठी शिरोळहून संदीप इंगळे।